अयोध्यातील राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आता अवघे काही तास शिल्लक. 22 तारखेला प्रभू श्रीरामांच्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे देशात सर्वत्र राममय वातावरण निर्माण झालंय. देशात सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळा भक्तिमय निमित्त वातावरण निर्मित सुरू आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखा आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीने महाआरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात राम मंदिराचा देखावा आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईचे छत्रपती शिवाजी महाराज चौक उजळून निघाला होता. यावेळी गायिका पूजा गोहलानी यांनी भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गाण्याने अंबरनाथकरांना रामभक्तीत तल्लीन केले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पत्नी वृषाली श्रीकांत शिंदे यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी दिलेल्या जय श्रीरामाच्या घोषणेने रामभक्तांची जयघोष केला. अंबरनाथ शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महाआरतीच्या कार्यक्रमात मान्यवरांसह शेकडोंच्या संख्येने अंबरनाथमधील रामभक्त आणि शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेना तसेच महिला आघाडी उपस्थित होते. अंबरनाथ का बच्चा बच्चा और क्या मेरे बंबई का बच्चा बच्चा क्या बोलेगा. एक बार हमारी दीदी जय श्री राम बोलेंगे जरा जोर से. जय श्री राम. क्या बात है, दोनों हाथों को उठा के जय श्री राम. अंबरनाथ का बच्चा बच्चा पूर्ण देशभरामध्ये 22 तारखेला दिवाळी साजरी होणार आहे आणि त्याचाच आनंद लुटण्यासाठी आम्ही 20 तारखेपासून या अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये रामलल्ला विराजमान होणार आहेत आणि त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान मोदीजी करणार आहेत. आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, आमचे मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमच्या अंबरनाथमधील शिवसेना शहर शाखेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना हे अंबरनाथकरांना दर महिन्याला एक मोठा कार्यक्रम देतात. तुम्ही सर्वांच्या साक्षीने आत्ताच 25 डिसेंबरला आपण स्ट्रीट फेस्टिवल केला, याच्यामध्ये 50,000 लोकं होती आणि आजही तुम्ही पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते आणि खास करून पूजा गोलानी यांनी भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा एक गाणं गाऊन एवढा उत्साह निर्माण केला आणि खरोखर पुढच्या कित्येक महिने हे जय श्रीराम हे गाणं आणि हे नारा अख्ख्या देशभर आपले अंबरनाथकर गातील आणि आज मोठ्या संख्येने इथे नागरिक आणि सर्वजण जमले. सर्व संस्थांचे, नगरपालिका, पोलीस खातं, आमचे डेकोरेटर, येथे सगळ्यांचं मनापासून मी स्वागत केलेलं आहे आणि यापुढे देखील आम्ही अंबरनाथकरांना जे जे पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि आज तुम्हा सर्वांचं, पत्रकार बांधवांचं खास करून मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत का बच्चा बच्चा, मेरा सॉन्ग है भारत का बच्चा बच्चा, जिसके माध्यम से आज मैं यहाँ आई हूँ और सबसे पहले अंबरनाथ के सभी लोगों को बहुत सारा बधाई देना चाहती हूँ कि हमारे श्री राम जी की प्राण प्रतिष्ठा जो अयोध्या में होने जा रही है और यहाँ भी ऐसे हमारे श्री राम जी को इतने प्यार से मनाया है, सभी लोगों को दिल से बहुत सारा जय श्री राम. और सभी लोगों को बोलूँगी कि मुझे इतना प्यार मिला है, पहली बार अंबरनाथ में आई हूँ लेकिन यहाँ की जनता और यहाँ के ऑडियंस ने मुझे इतना प्यार दिया है, सभी का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी. हमारे आदरणीय सर का भी बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी, जो शिवसेना शहर प्रमुख हैं, सर का भी मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी. और हमारे भैया सोनू भैया, मुझे एक्चुअली सर नाम याद नहीं आता,